विशेष पुलिस महानिरीक्षक नांदेड़ रेंज निसार तंबोली ने आज पत्रकार परिषद में कहा कि नांदेड़ पुलिस ने प्रसिद्ध बिल्डर संजय बियानी की हत्या के 6 आरोपियों को गिरफ्तार करने में सफलता हासिल की है। पाकिस्तान में खलिस्तानी आतंकवादी हरविंदर सिंह रिंडा हत्याओं में शामिल था। आरोपी हरदीप सिंह उर्फ सोनू बाजवा, गुरमुख सिंह गिल और करणजीत सिंह साहू है। तंबोली ने यह भी कहा कि सभी आरोपी मूल रूप से नांदेड़ के रहने वाले थे। मामले में और भी आरोपी शामिल है और शूटर अभी तक पकड़े नहीं गए हैं। पुलिस ने निष्कर्ष निकाला है कि बियानी फिरौती के लिए मारे गए थे। इस बीच अदालत ने सभी 6 आरोपियों को 10 दिनों के लिए पुलिस हिरासत में भेज दिया है। यह जानकारी तंबोली ने दी। पुलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाले, SIT प्रमुख और अतिरिक्त पुलिस अधीक्षक विजय कबाड़े की 60 सदस्यीय टीम ने आरोपियों की तलाश में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। निसार तंबोली ने बेहद जटिल मुद्दे से निपटने के लिए टीम की तारीफ की। हत्येचा तपास SIT प्रमुख श्री विजय कबाड़े यांच्या मार्गदर्शनाखाली होत होता। संपूर्ण तपासाची दिशा जी आहे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू होती। जवळपास 55 दिवसाच्या तपासानंतर आम्ही 6 आरोपींना या ठिकाणी अटक केली आहे। या तपासाच्या अंती 6 आरोपी हे जे आहेत ते नांदेडचे आहेत आणि यांनी वेगवेगळ्या प्रकारे या गुन्ह्यामध्ये सहभाग नोंदवला गेलेला होता। ते निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्यांना अटक केली। 6 आरोपींना आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेलं आहे आणि जवळपास 10 दिवस त्यांची PCR आम्हाला मिळाली आहे। त्याच्यामध्ये कटाचा पण कलम आम्ही लावलेला आहे। कट हा एक मोठा कटाचा भाग होता। राहिलेला जो आरोपींचा जो भाग आहे तो सुद्धा आम्ही निष्पन्न लवकरात लवकर आणि या गुन्ह्यामध्ये चार्जशीट लवकर जो आहे सदरचा जो कट आहे तो रिंदामार्फत चालवला गेलेला होता। आम्ही जे आरोपी सध्या अटक आहेत त्यांच्या तपासामधून हे आम्हाला निष्पन्न झालेलं आहे आणि प्राथमिक दृष्ट्या जी माहिती मिळाली ती हा फक्त खूप अगोदर हे सांगणं होईल परंतु याच्यामध्ये प्रेक्षण प्राथमिकदृष्ट्या खंडणी आणि पक्षाची देवाणघेवाण याच्यामधून याच्या वादामधून हे झालेलं प्रकरण दिसून येतं। परंतु अजून तपास चालू आहे आणि बराच दिवस हा तपास चालू आहे। अटक करण्यात आलेले जे आरोपी आहेत ते कुठले आहेत नेमके आणि दुसरी गोष्ट CCTV मध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी या 6 मध्ये सहभागी आहेत का अन्य आहेत? CCTV मध्ये जे दिसत आहेत ते या 6 मध्ये नाही। हे 6 जे आरोपी आहेत ते वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला जसं मी सांगितलं या गुन्ह्यामध्ये त्यांचं सामील होते आणि त्याच्यामुळे त्यांना अटक करण्यात आली। जे बाहेरचे आरोपी आहेत त्यांना अजून अटक करणं बाकी आहे। त्यांचाही तपास चालू आहे आणि लवकरात लवकर ते सुद्धा समोर येईल। तो तपासाचा भाग आहे आणि तो क्लिअर सांगणं योग्य नाही होणार परंतु त्याचा तपासही चालू आहे। 3 वर्षापूर्वी संजय बियानींना रिंदाकडनं खंडणी मांडण्यात आली की त्यांनी खंडणी दिली नव्हती मग त्या रागातून हा मर्डर करण्यात आला आणि दुसरं म्हणजे की यांच्या मर्डरनंतर दहशत पसरून आणखी अन्य लोकांकडनं पैसा उकळणे। जुना जो गुन्हा आहे तो वेगळा गुन्हा होता आणि त्याच्यामध्ये कारवाई पण झालेली होती। त्याच्या आणि याचा सहभाग अजून काही निष्पन्न झालेला नाही पण तो तपासाचा भाग आहे। राहिला प्रश्न खंडणी मागून पैसे उकळण्याचा तर तो काही दिवसापासून रिंदा आणि त्यांच्या हस्तकामार्फत होता। त्याला आता पायबंद लागेल कारण की हा गुन्हा निष्पन्न झालेला आहे आणि इथं त्यांच्यासाठी जे काम करणारे लोक आहेत ते सर्व निष्पन्न झालेले आहे त्यामुळे त्याला पायबंद लागेल अशी माझी धारणा आहे। तपासाचा भाग आहे आणि याच्याबद्दल भाष्य करणं फार लवकर होईल कारण की त्याला तपास करण्यासाठी वेळ लागेल आम्हाला। कुठून पैसा कुठे गेलेला आहे शोधण्यासाठी वेळ लागेल। एकूण किती आरोपी? 6 आरोपी याच्यामध्ये। फरार आरोपी किती आहे? फरार अजून बरेच आहेत आणि आम्ही सर्वांना शोधत आहोत। त्यासाठी मी सांगितलं की पुढच्या 1 आठवड्यामध्ये अजून याच्यामध्ये काही निष्पन्न होऊन आरोपी अटक होणार आहे। सर रिंदाचा शोध का लागत नाही? तो प्रश्न वेगळा की हे बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना आम्ही निष्पन्न करत आहोत आणि पुढच्या 1 आठवड्यामध्ये बरेच आरोपी याच्यामध्ये अजून तपासाबद्दल सांगा। एकूण किती अधिकारी कर्मचारी होते? कुठे कुठे कोणत्या कोणत्या राज्यात तपास? सदरचा SIT चा जो तपास आहे तो पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या निदर्शना नियंत्रणाखाली पूर्ण झालेला आहे। SIT चे प्रमुख माझे सहकारी ॲडिशनल विजय कबाडे होते त्यांच्यासोबत जवळपास निलेश मोरे ॲडिशनल स्पी आणि जवळपास 20 अधिकारी आणि 60 कर्मचाऱ्यांचा चमू याच्यामध्ये होता। 55 दिवस हा तपास झाला। वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपास केलेला आहे। जवळपास 6 राज्यामध्ये आम्ही तपास करून आलेलो आहे। 4 वेगवेगळ्या देशामध्ये पत्रव्यवहार याच्याबद्दल केलेला आहे आणि या संपूर्ण तपासाअंती मेहनती अंती सदस्य दिली आज शॉर्टमध्ये।
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।